बीडच्या बसस्थानकावर आहे आणि नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांची आज जे आहे ते यवतमाळमध्ये सभा होणार आहे. त्या सभेसाठी बीड जिल्ह्यातून शेकडो गाड्या गेलेल्या आहेत. मी सध्या बीडच्या बसस्थानकावर उभा आहे आणि कशा प्रकारची ही गर्दी या ठिकाणी आपण पाहायला मिळतो आहे की प्रवाशांची जी आहे ते हेळसांड या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेकडो प्रवासी या ठिकाणी जे आहे ते बसची वाट पाहत बसलेले आहेत. कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होत नाही. दुसरीकडं बस सेवा या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळं जे आहे ते या ठिकाणी खाजगी वाहनधारकांकडून जे आहे प्रवाशांची जी आहे ते लूट केली जाते असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तासन तास बसून जे आहे ते या ठिकाणी प्रवासी बीड बसस्थानकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी येत आहेत. भारतीय जनता पार्टीची ही प्रचारासाठी लोकं नेण्याची परंपरा कायम टिकून आहे. शासनाची बससेवा किंवा मग सभेला लोक जमवण्यासाठी जी ही प्रक्रिया आहे ती परंपरा भारतीय जनता पार्टीची पक्षाची जी आहे ती कायम टिकून आहे. लोकांची हेळसांड होत असताना शेकडो बसेस ज्या आहेत त्या वेळेतल्या काढून ज्या आहेत त्या सभेसाठी लोक नेण्यासाठी नेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत. काही बोलण्याचा प्रयत्न करू आपण बोलतायत का? ताई कुठून आलाय तुम्ही? कुठे जाणार आहेत? कधीपासून थांबलाय तिथं? 10-15 मिनिटं झाली. बरं, कुठे जात आहे तुम्ही? कुठे बसलं जायला थांबलायत? आग्यावर राहिला. किती वेळापासून थांबले इथं? आता एक अर्धा तास. बरं. कुठे जायचं तुम्हाला? कुठे जायचं आहे? उस्मानाबादला. कधीपासून थांबलं इथं? 10-15 मिनिटं झाली. बरं, बस आहे का आता जायला? नाही ना आता बस. बरं, कुठे जायचं तुम्हाला काका? माझलगाव. बरं, किती वेळापासून थांबलं इथं? 1.5 घंटा झाला. दीड तास झाले. अनेक लोक जे आहेत ते प्रवासी या ठिकाणी जवळजवळ 2 ते 1.5 तास या ठिकाणी थांबलेले आहेत. कुठे जायचं तुम्हाला? मला नगरला. बरं. कधी आता बस? बस आता काय माहिती किती वेळ विचारलं का बसस्थानकात बस आहे का नाही? आणि 2 तास लागतील म्हणले. 2 तास लागेल म्हणले? हो. बरं, 2 तास इथं थांबणार. मग कधीपासून थांबलाय बसस्थानक? अर्धा तास. बरं, कुठे जायचंय? केजला. आहे का बस आता? काय नाही, विचारलं नाही मी त्यांना. विचारलं नाही. कुठे जायचं तुम्हाला? माझं का. बरं, आहे का बस आता? नाही ना. बरं, विद्यार्थ्यांची फारच खरबळ चालली पण बस मुळे. आता परीक्षेचे दिवस? परीक्षेचे दिवस आहेत. सगळे जाणं येणं कुठं येणं पण सकाळी पण बस टाईमवर नाही आहे. बरं, तुम्हाला कुठे जायचं आहे? आता माझं गाव जायचं. आहे का बस आता? आता बघू आता भेटली. का जायंगे? लातूर. लातूर कबसे खडे यहाँ पर? 1-10 मिनिट. अच्छा, आहे का बस अभी? बोलत 2 बजे. 2 बजे. 2 बजे रेंगी. अच्छा. हां, या सगळ्या परिस्थिती इथल्या बसस्थानकावर लोकांची जी आहे ते आणि हेळसांड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता प्रधानमंत्री म्हणल्यानंतर काय सवालच उठत नाही, मात्र तरीसुद्धा लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारची ही व्यवस्था लोकांची केली पाहिजे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सभा घेण्याला बंदी नाही आहे, लोक त्या ठिकाणी नेण्याला बंदी नाही आहे, मात्र पूर्वनियोजित किंवा मग काहीतरी पर्याय व्यवस्था केलं करणं गरजेचं होतं. एकसोबत सगळ्या बसेस घेऊन जाणं हा सगळ्यात मोठा चुकीचा प्रकार असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची व्यवस्था किंवा मग या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सय्यदसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.